गार्गी ताई? ओळखलंस मला? मी अवनी. गर्गी 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 उठ ना गर्गी गर्गी उठ ना गर्गी बाहुली होती आता इथे कुठे गेली नाही बाहुली नाही आहे नाही बाहुली होती बघ तू प्लीज शांत हो बाहुली नाही आता होती इकडे काल त्या रूम मध्ये हा गर्गी काल त्या रूम मध्ये नेमकं काय घडलं होतं तिथे कोण होतं काल आपण
आपण त्या माणसाच्या मागे धावत गेलो, मग त्या रूमचं दार उघड, मग मी आपोआपच खेचले गेले. आज काहीतरी होत तिकडे, त्याने मला आत खेचून घेतलं. म्हणजे तू जेव्हा आत गेलीस तेव्हा आत कोणीच नव्हतं? नाही, आत कोणीच नव्हतं. मला ना मला आवाज यायला लागला. कोणाचा, कुठून, कसा, काहीच माहिती नाही मला. मी त्या रूम मध्ये सगळीकडे बघितलं, कोणी दिसलं नाही तिकडे. मग मला एका कपाटाच्या दिशेने आवाज आला. जाऊन कपाटाचं दार उघडलं, पण त्यातही कोणीही नव्हतं. नाही गर्गी, आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा त्या कपाटात तो माणूस होता. नाही नाही, खरंच कोणीही नव्हतं. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मला तिकडे बाहुली दिसली, आणि मग एक मुलीच्या रडण्याचा आवाज आला. मला बाहुलीला मी उचलून घेतली, मग तो रडण्याचा आवाजही बंद झाला. त्यानंतर मला खूप मुलींच्या रडण्याचा आवाज यायला लागला. मला आवडीची बाहुली दिसली तिकडे. बघ गार्गी, तुझं काहीतरी गैरसमज होतो. आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा असं काही नव्हतं. इनफॅक्ट आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा सुद्धा कुणाचा रडण्याचा आवाज नाही आला. नाही नाही, मी खरं सांगते, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. मी खरंच सांगते गार्गी, तुला भास झाला असेल. नाही, भास नव्हता. मला माहित आहे, मी सगळं सांगितलं जे काय मला आठवलं ते. गार्गी तू शांत हो, तू उठ, पटकन फ्रेश होऊन घे. चल चल उठ, पटकन जा. दादा, तिला भासच झाला असेल ना. तू सोड, तू विचार करू. जा तू चहा करता. दादा, ते आज तुम्हाला जेवायला काय बनू? तिथे मावशीला विचार, आम्ही दोघे नाही होतो. तुम्ही आज नाश्ता बी नाही केला? अगं घाई आहे म्हणून मृत्यूंच्या बंगल्यावर जायचं, तिथलं काम पण सुरू करायचं. तिथे कधी जायचं राहायला? काम संपलं की लगेच, एक दोन तीन दिवसात बहुतेक. चला निघायचं. दादा, ते साक्षीताई. साक्षी जग अहो, त्या कोणाचं बी ऐकत नाही. त्यांनी अजून नाश्ता बी नाही केला. मैजू तू मावशीला सांग, बहिणी तिचं ऐक. अरे हे अजून इथच आहे. पण यो बॉक्स कोणी फोडला? मावशीचा फोन पण लागत नाही. तक्या कुठे? हो खाली गेला नाश्ता आणायला. गार्गी तुझं डोकं अजूनही दुखतंय का? नाही, म्हणजे
जर डॉक्टरकडे जायचं असेल तर सांग, आपण जाऊया. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. थोडस जड झालंय पण होईल. ओके, मला सांग त्या रूम मध्ये तुम्हाला बावल्या खरच दिसल्या नाहीत का? कारगी, सोड ना तो विषय आता. अरे असं कसं जाऊ दे, मला खरंच काही आठवत नाहीये म्हणून विचारते. माझा ऐकशील, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तिथे नक्कीच काहीतरी विचित्र घडत आहे. तिथलं सत्य बाहेर यावं असं आम्हालाही वाटतंय. पण गार्गी, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली. आपण एक कोड सॉल्व्ह करायला जातो आणि 90 कोड आपल्या समोर उभं राहतं. असं वाटतंय कोणीतरी सायकोलॉजिकली खेळतंय आपल्याशी. हो ना, मग आता आपण थांबूया का? हे बघ गाडी, जगात प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरं सुद्धा असणार. फक्त ते आपल्याला कधी मिळतील हे आपल्या हातात नसत. म्हणून म्हणतोय थांबूया. आणि मावशी सुद्धा काही दिवसात येतील. आपण त्यांच्याशी बोल, त्यांचा सल्ला घेऊ. ठीक आहे, पण त्याआधी आज मला कुठेतरी जायचंय. कुठे? अवनीच्या आईला भेटायला. नकोय ग मला, खाल्लं नाही तर कसं बरं वाटेल? बघ, लागलं ना पुन्हा डोकं दुखायला. वैजू नकोय मला. ताई, आता तुम्ही समजवा साक्षी ताई. असं असत, काही खात पीत नाही आणि मग डोकं दुखत. भूक मेली आहे माझी, नाही लागत भूक. मी समजू शकते, पण मला सांगा, तुम्ही जर का हा असा स्वतःला त्रास करून घेतला, उपाशी राहिला, तर अवनीला आवडेल. मग काय करू? माझ्या पोटचा गोळा माझा बाळ हिरावून घेतलंय माझ्यापासून. मी समजू शकते, पण मला सांगा, तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेतला, तुम्ही खाल्लं नाही, तर अवनीला आवडेल का? नसतंच आवडलं. साक्षीते, तुम्हाला आठवतंय जेव्हा केव्हा तुम्ही चिडून बोलायचं की मला जेवायचं नाही, तेव्हा अवनी तुमच्यासाठी ताट घेऊन तुम्हाला भरवायला यायची. होय ना? मग आता अवनीसाठी खायचं. नाही खाल्लं तर तिला खूप वाईट वाटेल. आणि तुम्ही जर खाल्लं तर तिला बरं वाटेल.
इकडे आलं की हल्ली दडपणच येतो मला. हेच या घराचं रिनोव्हेशन कसं कम्प्लीट करून घेणार आहे याचं. तू बोलतोय काय करणार? येतात कधी कधी निगेटिव्ह विचार. चल जाऊया. जेव्हा मी डिमोटिवेट होतो तेव्हा मला आपल्या आजोबांचं एक वाक्य चांगलंच आठवत. ते जेव्हा कन्स्ट्रक्शनचं काम करायचे तेव्हा नेहमी सांगायचे, घराचं काम हे नेहमी प्रेमाने करावं, घर तुम्हाला खूप काही देऊन जाईल. आठवतंय मला, मी लहान होतो तेव्हा आजोबांसोबत त्यांच्या साईट्स वर जायचो, मज्जा यायची खूप. आजोबा असताना काय वेगळंच होतं ना आपलं सगळं, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आजोबांनी इतकं काही वैभव कमावून ठेवलंय ना की आपलं सगळं नीट झालं. दादा नको काळजी करूस, प्रभाकर निंबाळकरांचे नातू होत आपण, आपलंही सगळं चांगलंच होणार. आणि माझी खात्री आहे तू जेव्हा स्वतःचा बिझनेस सुरू करशील ना तेव्हा तू सुद्धा आजोबाने एवढंच नाव मोठं करशील. बघू नशिबात काय वाढून ठेवलंय. हे काय रे, हे कसं आलं इकडे? याचा अर्थ नक्कीच इथे कोणीतरी येऊन गेलं. द्या मी ठेवते. अहो खर, अरे तू मला अहो जाऊ नको करू, एकेरीच नावाने हाक. नाही आता सवय झाली आहे तुम्हाला अहो जाऊ म्हणण्याची, सो ते तसंच राहू दे. तू मला अगत उपज कर, मैत्रिणीच तू माझी. अहो खरंच नको, एकदा सांगितलं ना मी तुम्हा तुला साक्षी म्हणेन, चालेल का? मी हल्ली विचित्र वागते ना? नाही असं काही नाहीये, असंच आहे. माझ्या विचित्र वागण्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होतो ग. पण माझं मलाच कळत नाही काय होतंय, असं वाटतं जगाशी संबंधच नाही, माझ्या जगात फक्त मी आणि अवघी असतो. ती मला पोएम ऐकवते, मी तिला गोष्ट सांगते, छान मस्त रमतो आम्ही एकमेकांवर. मदत क्षितिज येतो आणि आकाश येतो. मला ओरडतो मग पानावर येते मी. इथे आजूबाजूला ना खूप लहान मुलं राहतात, मला वाटतं माझी आवनी पण असते त्यांच्यात. त्यांना बघितलं की त्यांना कवटाळा असं वाटतं, बिलगाव असं वाटतं. तसं करायला गेलं ना की कळतं आवनी नाहीये त्यांच्यात. मग ते एकाच्या नरडीचा ना खूप घेवत वाटतो. साक्षी, साक्षी, साक्षी भानावर ये. साक्षी काय झालं? विचित्र वागले
नाही. बस या कपाटाने जीव घेतलाय.